Okay, so in last lecture we studied about the concept of database administrator and database users. Okay, so there are different types of database users that use the particular database, and the database administrator who handles the database. Okay, so these are the two concepts which we clear in our last lecture. So in this lecture we just study about the next chapter, which is the data models. Okay, so syllabus of the particular subject already shared on your particular group, that is all the subject syllabus. So we start the second chapter, which contains the information about the data models. Okay, so in this lecture we just study about the architecture, that is database architectures and database models. Okay, so what are the concepts which we clear in this lecture? So the database architecture, which depends upon the client server architecture. Okay, so first of all aplyala bagaycha ahe ki yacha madhe client server architecture kay ahe te. Okay, so ata yacha madhe कम्प्युटर फील्ड मध्ये तुम्हाला आर्किटेक्चर मध्ये हा एक कॉमन पार्ट मिळेल, दॅट इज क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. ओके, तर आता याच्यामध्ये काय असतं, तर मोस्ट ऑफ द युजर्स जे पर्टिक्युलर डेटा ऍक्सेस करतात किंवा त्यांच्यामध्ये जे कॉमनली फील्ड यूज करतात, तर त्याच्यामध्ये जो पार्ट युजर्सचा असतो तो पार्ट हा क्लायंटचा असतो. ओके, आणि जो ऍक्च्युअल डेटा स्टोअर असतो तर तो डेटा कुठे स्टोअर असतो, तर सर्व्हरवरती डेटा काय असतो, स्टोअर असतो. ओके, फॉर एक्झाम्पल यू ऑल युजिंग द गुगल, तुम्ही सर्वजण गुगल युज करत असाल तर तुम्ही गुगलचे काय आहात, तर क्लायंट आहात. आणि जो गुगलवरून तुम्ही जो काही डेटा यूज करता किंवा फाइंड आउट करता, तर तो ऍक्च्युअल डेटा कुठे स्टोअर असतो, तर गुगलचा जो काही सर्व्हर आहे त्या सर्व्हरवरती तो डेटा काय आहे, स्टोअर आहे. ओके, तर कॉमनली हे छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये सुद्धा हे क्लायंट सर्व्हर ऍप्लिकेशन यूज होतात. ओके, सो वॉट इज दॅट पर्टिक्युलर क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर? That client server architecture is depends upon three layers. याच्यामध्ये three layers आहेत. Okay, so the client server architecture depends upon the three layers, which are first one is user interface, then second one is processing, and third one is data storage and access. Okay, so the first one is user interface. It displays data elements to the users and collect data from the users, and it is also called as a presentation layer. Okay, सो जो डेटा एखाद्या ऍप्लिकेशन मधून असेल किंवा एखाद्या सॉफ्टवेअर मधून असेल, तर तो डेटा युजरला शो होतो, तर किंवा जी काही युजर स्क्रीन असते ज्याच्यावरती त्या पर्टिक्युलर ऍप्लिकेशनचं जी काही इन्फॉर्मेशन आहे ती युजरला शो होते, दॅट इज कॉल्ड ऍज युजर इंटरफेस. ओके, सपोज यू ऍक्सेस एनी ऑफ द वेबसाईट ओव्हर द इंटरनेट ऑन युअर मोबाईल फोन, देन यू आर द क्लायंट ऑफ दॅट पर्टिक्युलर वेबसाईट. ओके, म्हणजे तुमच्या मोबाईल थ्रू तुम्ही एखादी वेबसाईट ओपन केलेली असेल आणि त्या वेबसाईटवरती तुम्ही काही डेटा फिलअप करत असाल किंवा वेबसाईटवरून डेटा ऍक्सेस करत असाल, तर तुम्ही तो युजर इंटरफेस आहात की तो ती पर्टिक्युलर वेबसाईट ऍक्सेस करता किंवा ऍप्लिकेशन ऍक्सेस करत असता. ओके, दॅट इज युजर इंटरफेस. देन सेकंड वन इज प्रोसेसिंग. प्रोसेसिंग हेल्प्स एन ऍप्लिकेशन टू वर्क अँड हँडल प्रोसेसिंग ऑफ बिझनेस लॉजिक. ओके, तर आता याच्यामध्ये प्रोसेसिंग म्हणजेच काय आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला हा जो थर्ड लेअर आहे बघा ती इम्पॉर्टंट आहे, दॅट इज डेटा स्टोरेज अँड ऍक्सेस. ओके, सपोज तुम्ही तुमच्या मोबाईलवरून एखादी वेबसाईट ऍक्सेस करत आहात, दॅट इज युजर इंटरफेस, आणि त्या ऍप्लिकेशनमध्ये सपोज तुम्ही एखादा फॉर्म फिलअप करत आहात. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा तो फॉर्म सबमिट कराल, तर तेव्हा तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्ही जो काही डेटा फिलअप केलेला आहे, तर तो डेटा कुठे जातो, तर जो काही थर्ड लेअर आहे दॅट इज डेटा स्टोरेज अँड ऍक्सेस. म्हणजे डेटा स्टोरेज म्हणजे डेटाबेस मध्ये जाऊन काय होत असतो, स्टोअर होत असतो, पण त्याच्यामध्ये जो डेटा ऍक्सेस करायचा आहे किंवा डेटाबेस मध्ये स्टोअर करायचं आहे, तर हे वर्क कोण करत असतं, तर त्याच्यामध्ये जे मिडल लेअरचं जे काही वर्किंग आहे, तर ते वर्किंग हे प्रोसेसिंग लेअर करत असते. ओके, म्हणजे जर सपोज तुम्हाला डेटा स्टोअर करायचा आहे, तर ते स्टोरेज करण्याची जी काही प्रोसेसिंग आहे, तर ती प्रोसेसिंग या लेअर मध्ये होत असते. ओके, सपोज तुम्हाला डेटाबेस मधून डेटा काढून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला एखादं सर्चिंग करायचं आहे एखाद्या पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन साठी, तर ती इन्फॉर्मेशन तुम्ही सर्च केल्यानंतर ती डेटाबेस मधून काढून देण्याचं काम या लेअरचं असतं, दॅट इज प्रोसेसिंग लेअर. सो प्रोसेसिंग लेअर हेल्प्स अँड ऍप्लिकेशन टू वर्क अँड हँडल प्रोसेसिंग ऑफ बिझनेस लॉजिक. ओके, अँड द थर्ड लेअर इज
data storage and access, and it helps business application to read and store the data. That means we store the data or save the data into the database, and when we need that particular data, then we can access that data from the particular database. Okay, so these are the three basic layers which are used in client server architecture. That is, first one is user interface, second one is processing, and third one is data storage and access. Okay, so we see the simple concept of client server architecture. Then there are different types of client server architectures here. So there are single tier architecture, two tier architecture, three tier architecture. Okay, so first of all, we just see the first type, which is single tier architecture. First of all, आपल्याला बघायचं आहे की याच्यामध्ये सिंगल टायर आर्किटेक्चर काय आहे ते. ओके, सो ऑन द स्क्रीन यू जस्ट सी दिस पर्टिक्युलर डायग्राम. ओके, सो देअर इज अ कम्प्युटर हियर अँड इट कंटेन्स यूजर इंटरफेस लॉजिक, देन बिझनेस रूल्स अँड फाईल सिस्टीम, डेटाबेस ऍक्सेस. आता याच्यामध्ये हे तुम्हाला तीन वर्ड्स दिसत असतील, यूजर इंटरफेस लॉजिक, इट इज रिलेटेड टू द यूजर इंटरफेस, म्हणजे जे यूजरला शो होतं, दॅट इज यूजर इंटरफेस लॉजिक. Then business rules. Business rules means processing. That means how the particular working is done. Okay. So this business rules means processing. And file or database access, that is related to the data storage and access layer. Okay. So these three words are related to these three layers. Okay. And it contains the only one computer here. Okay. याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक computer दिसत असेल. आणि आता याच्यामध्ये सिंगल टायर आर्किटेक्चर म्हणजे काय आहे, तर सपोज हा एक कम्प्युटर असेल, तर या एकाच कम्प्युटर वरती हे युजर इंटरफेस असणार आहे, प्रोसेसिंग सुद्धा याच कम्प्युटर मध्ये होणार आहे, आणि डेटा स्टोरेज सुद्धा याच कम्प्युटर मध्ये होणार आहे. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज सिंगल टायर आर्किटेक्चर. म्हणजे जर एकाच कम्प्युटर वरती सगळं वर्किंग होत असेल, तर ते सिंगल टायर आर्किटेक्चर असतं. ओके, सपोज एक एखादा सॉफ्टवेअर असेल आणि तुम्ही तुमच्या कम्प्युटर वरती इन्स्टॉल केलेलं असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही त्या कम्प्युटर वरती ते सॉफ्टवेअर स्वतः यूज करत असता, म्हणजे युजर इंटरफेस हा तुमचा कम्प्युटरच असणार आहे की ज्याच्यावरती तुम्हाला ते सॉफ्टवेअर काय होतंय शो होतंय. त्याच्यानंतर बिझनेस रूल्स, म्हणजे त्याच्यामध्ये त्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही जे काही वर्किंग करत आहात, तर ते प्रोसेसिंग होताना सुद्धा ते तुमच्याच कम्प्युटर वरती होणार आहे. ओके, म्हणजे एकाच कम्प्युटर वरती. आणि शेवटचं म्हणजे फाईल अँड डेटाबेस ऍक्सेस किंवा डेटा स्टोरेज अँड ऍक्सेस. आता हे तुम्ही ते जर सपोज ते सॉफ्टवेअर युज करत असाल तुमच्या कम्प्युटरमध्ये, तर तुम्ही जेव्हा त्या सॉफ्टवेअरमध्ये वर्किंग करता आणि काही डेटा फिलअप करता किंवा डेटा स्टोअर करायचा असेल, तर तेव्हा तुम्ही तो डेटा सेव्ह करताना, तुम्ही जेव्हा तो डेटा सेव्ह कराल, तर तेव्हा तुमच्याच कम्प्युटरमध्ये काय होत असतो, स्टोअर होत असतो. ओके, म्हणजे बाकी कोणत्याही ठिकाणी तुम्ही स्टोअर करू शकत नाही, किंवा त्याच कम्प्युटरमध्ये तुम्हाला तो डेटा काय करावा लागतो, स्टोअर करावा लागतो. तर त्यामुळे काय होतं, तर तुम्ही जे काही वर्किंग करता ते फक्त एका पर्टिक्युलर मशीन साठी लिमिटेड राहतं, किंवा तुमचा जो काही कम्प्युटर आहे, तर त्या कम्प्युटरवरती तुम्ही तो डेटा काय करू शकताय, स्टोअर करू शकता. तर इट कंटेन्स ओनली दी सिंगल कम्प्युटर वेअर यू कॅन स्टोअर दी डेटा, विच इज कॉल्ड ॲज अ सिंगल टायर आर्किटेक्चर. ओके, सो यू जस्ट सी दी थिअरी विच इज गिवन हियर, अँड ऍप्लिकेशन रनिंग ऑन सिंगल कम्प्युटर अँड परफॉर्म ऑल दी रिक्वायर्ड टास्क. म्हणजे ज्या एका सिंगल कम्प्युटरवरती सगळं वर्किंग होतं, तर ते वर्किंग या सिंगल टायर आर्किटेक्चरच्या अंडर येऊ शकतं. ओके, देन दी ऍप्लिकेशन रनिंग ऑन सच अ डेस्कटॉप कम्प्युटर इज नोन ॲज वन टायर आर्किटेक्चर, वन टायर ऍप्लिकेशन और सिंगल टायर एप्लीकेशन. ओके, सो सिंगल टायर आर्किटेक्चर कन्सिस्ट ऑफ दी थ्री लेयर्स. ओके, आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, दॅट इज प्रेझेंटेशन, बिझनेस रूल्स अँड डेटा ऍक्सेस लेयर्स. ओके, सो डेटा इज स्टोअर्ड ॲट सिंगल लोकेशन अँड हेन्स ऍप्लिकेशन्स क्रिएटेड ऑन सिंगल टायर आर रिलेटिव्हली इझी टू मॅनेज अँड इम्प्लिमेंट डेटा कन्सिस्टन्सी. ओके, सो आता याच्यामध्ये जो काही डेटा स्टोअर होतो, तर तो डेटा एका पर्टिक्युलर लोकेशनला होतो, किंवा तो जो काही कम्प्युटर तुम्ही यूज करता, तर त्या कम्प्युटरच्या लोकेशनला स्टोअर होतो. ओके, तर याच्यामध्ये दुसऱ्या लोकेशनमध्ये तो शेअर होऊ शकत नाही. ओके, सपोज आता याच्यामध्ये कम्प्युटर लॅब असेल आणि त्याच्यामध्ये जर सपोज 10 कम्प्युटर्स असतील, तर त्याच्यामध्ये जर सिंगल टायर आर्किटेक्चर यूज असेल, तर त्याच्यामध्ये जर सपोज एक स्टुडंट एक कम्प्युटर यूज करत असेल, तर तो पर्टिक्युलर स्टुडंट त्या पर्टिक्युलर कम्प्युटरवरती काय करू शकतो, डेटा स्टोअर करू शकतो.
आणि जर त्याच्यामध्ये जर सेकंड स्टुडंटला त्या कम्प्युटर म्हणजे फर्स्ट कम्प्युटरवरचा डेटा ऍक्सेस करायचा असेल तर तो डेटा ऍक्सेस होणार नाही, कारण तो एका पर्टिक्युलर कम्प्युटरवरती काय आहे, स्टोअर आहे. ओके, कारण का तर याच्यामध्ये जे काही युजर इंटरफेस आहे म्हणजे एकच कम्प्युटरचा युजर इंटरफेस असणार आहे, त्याच कम्प्युटरवरती प्रोसेसिंग होणार आहे आणि त्याच कम्प्युटरवरती डेटा काय होणार आहे, स्टोअर होणार आहे. ओके, सो दिस इज द सिंगल टायर आर्किटेक्चर. Then the second type is two-tier architecture. Okay, so the two-tier architectures are used by the multiple users at a time. At a time, multiple users have two-tier architecture. जर database मध्ये असेल तर त्याच्यामध्ये database multiple users access करू शकतात. आता याच्यामध्ये जो सिंगल टायर आर्किटेक्चर बघितलं तर याच्यामध्ये एकच कम्प्युटर असल्यामुळे एकच युजर ऍट अ टाइम तो डेटाबेस काय करू शकतो, ऍक्सेस करू शकतो. म्हणजे सपोज जर दुसऱ्या युजरला तो डेटाबेस ऍक्सेस करायचा असेल तर तो फर्स्ट युजरचं वर्किंग झाल्यानंतर तो दुसरा युजर तो कम्प्युटर यूज करू शकतो किंवा त्यामधला डेटाबेस यूज करू शकतो. तर आता याच्यामध्ये जे सेकंड आर्किटेक्चर आहे तर ते सेकंड आर्किटेक्चर आहे टू टायर आर्किटेक्चर. ओके, the two tier architecture separates data and business logic. Okay, the two tier architecture is generally data driven with the application existing entirely on local machine and the database is deployed at a specific and secure location in the organization. Okay, so there is an example given of an organization. Okay, इथे एका organization चे example दिलेलं आहे. मग organization मध्ये एखादी company असेल किंवा एखादं पर्टिक्युलर शॉप असेल, ओके, किंवा एखादं कॉलेज असेल किंवा एखादी हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टीम असेल, कोणतीही सिस्टीम मध्ये हे ऑर्गनायझेशन असू शकतं. ओके, तर आता याच्यामध्ये टू टायर आर्किटेक्चर मध्ये काय आहे तर याच्यामध्ये तुम्हाला हे जे थ्री लेयर्स दिसतात याच्यामध्ये, फर्स्ट वन इज युजर इंटरफेस, सेकंड वन इज प्रोसेसिंग, थर्ड वन इज डेटा स्टोरेज अँड ऍक्सेस. ओके, सो देअर आर टू पार्ट्स. Okay, so then the first part is user interface and second part is processing and data storage. म्हणजे याच्यामध्ये हे जे काही क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर आहे आणि त्याच्यामध्ये ज्या काही तीन लेयर्स आहेत तर त्याचे दोन पार्ट्स मध्ये डिव्हिजन केलेलं आहे. ओके, तर त्याच्यामध्ये जो फर्स्ट पार्ट असणार आहे तर तो फर्स्ट पार्ट काय असणार आहे तर यूजर इंटरफेस असणार आहे. आणि त्याच्यामध्ये जो सेकंड पार्ट आहे टू टायर मध्ये तर त्याच्यामध्ये जो सेकंड पार्ट आहे त्याच्यामध्ये काय येणार आहे तर प्रोसेसिंग अँड डेटा स्टोरेज अँड ऍक्सेस असे हे दोन लेयर्स सेकंड पार्ट मध्ये येणार आहे. ओके, तर आता ह्याच्यामुळे काय होऊ शकतं तर ह्याच्यामध्ये जेव्हा एखादा युजर डेटाबेस ऍक्सेस करेल तेव्हा फक्त युजर इंटरफेसचा जो काही पार्ट आहे तेवढाच फक्त युजरला शो होणार आहे आणि त्याच्यामध्ये जे काही प्रोसेसिंग होतं किंवा त्याच्यामध्ये जो काही डेटा स्टोअर होतो तर तो डेटा कुठे होणार आहे तर सर्व्हरवरती स्टोअर होणार आहे. ओके, तर आता ह्याच्यामध्ये बघा, सिंगल टायर मध्ये क्लायंटही तोच कम्प्युटर असणार आहे आणि सर्व्हरही तोच कम्प्युटर असणार आहे. ओके, तर सर्व्हर म्हणजे जास्ती काही नाहीये, की सर्व्हर म्हणजे हा एक कम्प्युटर असू शकतो किंवा त्याच्यामध्ये भरपूर डेटा डिस्क यूज करून किंवा हार्ड डिस्क यूज करून त्याची मेमरी वाढवली जाते आणि असा एक कम्प्युटर की ज्याच्यावरती आपण डेटा काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. ओके, तर मग त्याच्यामध्ये तुमचा एक सिंगल कम्प्युटर हा सुद्धा सर्व्हर असू शकतो किंवा त्याच्यामध्ये मल्टिपल कम्प्युटर्स कनेक्ट करून त्याच्यामध्ये सर्व्हर क्रिएट करू शकतो. ओके, तर त्याच्यामध्ये जर क्लायंट असेल तर तो क्लायंट काय करतात तर तो पर्टिक्युलर डेटाबेस ऍक्सेस करतात. मग त्याच्यामध्ये डिफरंट वेबसाईट्स असतील किंवा ऍप्लिकेशन्स असतील तर त्या ऍप्लिकेशन्सचा यूज करून किंवा सॉफ्टवेअर्सचा यूज करून ते पर्टिक्युलर डेटाबेस काय करत असतात, ऍक्सेस करत असतात क्लायंट्स. आणि सर्व्हरमध्ये काही नसतं तर सर्व्हरमध्ये फक्त हा डेटाबेस काय असतो, स्टोअर असतो. ओके, तर आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या बाजारमध्ये गेला तर त्याच्यामध्ये तीन चार काउंटर्स असतात. ओके, तर ते जे काही तीन चार काउंटर्सवर जे काही कम्प्युटर्स असतात तर ते कम्प्युटर्स काय असतात तर ते क्लायंट्स असतात. ओके, आणि त्यांचं ते काही जे काही तीन चार कम्प्युटर्स आहेत तर त्या तीन चार कम्प्युटर्सवरून एकच सॉफ्टवेअर यूज केलं जातं किंवा ऍप्लिकेशन यूज केलं जातं. तर ते ऍप्लिकेशन म्हणजेच काय तर युजर इंटरफेस. ओके, आणि त्याच्यामध्ये प्रोसेसिंग म्हणजे तेव्हा ते जे काही बिलिंग करताना जे काही पर्टिक्युलर प्रोडक्ट्स असतील त्यांचे प्राइस आणि नेम्स त्याच्यामध्ये ते काय करत असतात, स्टोअर करत असतात. आणि तेव्हा जे बिल जनरेट होतं पर कस्टमर आणि तो जेव्हा डेटा सेव्ह करत असतात तर ते वर्किंग म्हणजेच काय तर प्रोसेसिंग. आणि त्याच्यामध्ये त्याचा डेटा स्टोरेज म्हणजे त्याचा जो काही सर्व्हर असतो म्हणजे जे काउंटर्स असतात आणि त्या काउंटरवरती असणारे जे काही कम्प्युटर्स आहेत तर ते क्लायंट्स आहेत. आणि त्यांचा एक बॅकएंडला एक मोठा कम्प्युटर असेल
त्याच्यामध्ये मेमरी त्याची काय असते जास्ती असते आणि त्याच्यावरती तो पर्टिक्युलर डेटा काय होतो स्टोअर होत असतो. म्हणजे जरी त्याच्यामध्ये चार युजर्स असतील किंवा चार कम्प्युटर्स असतील तरी ते चारही कम्प्युटर्स एकाच ठिकाणी काय करतात डेटा स्टोअर करतात. म्हणजे त्याचं स्टोरेज लोकेशन एकच असतं. तर ह्याच्यामध्ये हे टू टायर आर्किटेक्चर येऊ शकतं. तर ह्याच्यामध्ये दोन पार्ट वेगळे होतात. त्याच्यामध्ये क्लायंट वेगळा होतो आणि सर्व्हर वेगळा होतो. सिंगल टायर आर्किटेक्चरमध्ये क्लायंटही तोच कम्प्युटर असतो आणि सर्व्हरही तोच कम्प्युटर असतो. ओके, तर आता ह्याच्यामध्ये टू टायर आर्किटेक्चरमध्ये तुम्हाला डायग्राम दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये एक आहे तो क्लायंट आहे आणि दुसरा आहे तो सर्व्हर आहे. ओके, तर क्लायंट साईडला फक्त ते सॉफ्टवेअर यूज करण्याचं जे काही पर्टिक्युलर पेज आहे ते पेज दिसतं, किंवा एखादं ऍप्लिकेशन असेल तर ऍप्लिकेशनचं पेज ओपन होतं, किंवा सॉफ्टवेअर असेल तर ते सॉफ्टवेअर आपण यूज करतो. ओके, तर जो सर्व्हर वरती असतो तर सर्व्हर वरती काय असतं, तर सर्व्हर वरती ऍक्च्युअल डेटा काय होऊन राहतो, स्टोअर होऊन राहतो. ओके, तर आता ह्याच्यावरती जेव्हा क्लायंट डेटा स्टोअर करणार आहे सर्व्हर वरती, तर तेव्हा क्लायंट कडून सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवली जाते आणि नंतर तो डेटा सेव्ह करण्यासाठी क्लायंटला अगेन रिस्पॉन्स दिला जातो की तुम्ही तो डेटा काय करू शकता, स्टोअर करू शकता. ओके, तर सपोज याच्यामध्ये काय आहे, तर कॉलेज डेटाबेस आहे. ओके, कॉलेजचं एक सॉफ्टवेअर आहे आणि त्याचा पर्टिक्युलर डेटाबेस आहे. ओके, तर सपोज एखाद्या स्टुडंटने रिक्वेस्ट केली की मला या या रोल नंबरची इन्फॉर्मेशन हवी आहे. ओके, तर आता आपले जे कॉलेज आहे तर कॉलेजचं एक पर्टिक्युलर सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये स्टुडंटना सुद्धा ऍक्सेस आहे की स्टुडंट सुद्धा ते स्वतःच आयडी पासवर्ड यूज करून त्याच्यावरती वर्किंग करू शकतात. आता तुमची जी काही अटेंडन्स असते रेग्युलर कॉलेजची, तर ती कॉलेजची अटेंडन्स तुमची मोबाईलवरून फिलअप केली जाते. पर स्टाफ म्हणजे प्रत्येक स्टाफ ही हे लावत असतो, अटेंडन्स लावत असतो. तर सपोज एखाद्या पर्टिक्युलर स्टुडंटला त्याची जी काही ऍडमिशन प्रोसेस आहे किंवा त्याच्यामध्ये त्याची फीस किती पेंडिंग आहे किंवा त्याच्यामध्ये बाकीची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती जर हवी असेल, तर त्या स्टुडंटने पर्टिक्युलर तुमच्या मोबाईलवरून म्हणजे ते कॉम्प्युटरचं सॉरी कॉलेजचं जे काही सॉफ्टवेअर आहे तर त्याचं सॉफ्टवेअर किंवा ऍप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलवरती यूज करणार, तर तुम्ही काय झालात, त्या पर्टिक्युलर डेटाबेसचे क्लायंट झालात. ओके, आणि जे काही कॉलेजचा सर्व्हर आहे त्याच्यावरती ऍक्च्युअल डेटा स्टोअर आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्याशी काही माहिती नाही किंवा सर्व्हर काय आहे कसं आहे काही माहिती नाही, फक्त तुम्ही क्लायंट आहात आणि ते पर्टिक्युलर डेटाबेस काय करत आहात, यूज करत आहात. तर तुम्ही जेव्हा तुमच्या मोबाईलवरून पर्टिक्युलर रोल नंबर किंवा स्टुडंट नेम टाकून तुम्ही जर सर्चिंग केलं, तर तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन सर्च केलेली आहे तर ती ऍज अ रिक्वेस्ट म्हणून तुम्ही ती सर्व्हरला जात असते. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्ही सपोज रोल नंबर 101 आणि सर्च केलं क्लास टाकून. ओके, तर सपोज FYBSCCS रोल नंबर 101 अँड सर्च बटन वरती क्लिक केलं की ऍटोमॅटिकली ती रिक्वेस्ट कुठे जाणार आहे, तर कॉलेजचा जो काही सर्व्हर आहे तर तिथे जाणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सर्व्हर मध्ये बाकी काही नसतं, तर त्याच्यामध्ये डेटाबेस काय असतो, स्टोअर असतो. तो जस्ट लाईक कम्प्युटर सारखाच असतो. ओके, तर त्या कम्प्युटर मध्ये तो डेटा स्टोअर असतो आणि तुम्ही जेव्हा ते सर्चिंग कराल तर तेव्हा डेटा त्या सर्व्हर वरून रिस्पॉन्स तुम्हाला दिला जातो. म्हणजे तुमच्या मोबाईलवरतीच तुम्हाला जे काही हवं त्याचं आउटपुट शो होत असतं. ओके, तर या टाईप मध्ये हे टू टायर आर्किटेक्चर वर्क होत असतं. ओके, सो इन टू टायर आर्किटेक्चर इट कंटेन्स टू पार्ट्स. फर्स्ट वन इज क्लायंट पार्ट अँड सेकंड वन इज सर्व्हर पार्ट. ओके, सो दी बेसिक वेब आर्किटेक्चर इज टू टायर आर्किटेक्चर अँड कॅरेक्टराइज्ड बाय अ वेब क्लायंट दॅट डिस्प्लेस इन्फॉर्मेशन कंटेंट अँड वेब सर्व्हर दॅट ट्रान्सफर इन्फॉर्मेशन टू दी क्लायंट. ओके, सो या ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर फॉर एक्झाम्पल तुम्ही जे काही वेब ऍप्लिकेशन्स यूज करता किंवा वेबसाईट्स यूज करता, तर हे वेबसाईट्स हे टू टायर आर्किटेक्चरचं एक्झाम्पल आहे. ओके, सो जेव्हा तुम्ही एखादी वेबसाईट ओपन करता तेव्हा तुम्हाला जे काही पर्टिक्युलर युजर इंटरफेस आहे किंवा जे काही डेटा युजरला शो व्हायला हवा आहे तेवढाच डेटा तुम्हाला त्या वेबसाईटवरती शो होत असतो आणि त्याच्या बॅकग्राऊंडला जे काही वर्किंग होतं तर ते पूर्ण वर्किंग हे या सर्व्हरवरती होतं. म्हणजे डेटा स्टोअर करायचं म्हणजे सेव्ह करायचं किंवा त्याच्यामधून रिमूव्ह करायचं डेटा, तर हे ह्या सर्व्हरच्या पार्टमध्ये वर्किंग होत असतं. म्हणजे प्रोसेसिंग अँड डेटा स्टोरेज. ओके, सो दिस इज द अनादर आर्किटेक्चर विच इज टू टायर आर्किटेक्चर. ओके, सो ह्याच्यामध्ये बघू शकता की हे सिंगल टायर आहे आणि ह्याच्यामध्ये हे सेकंड टू टायर आर्किटेक्चर आहे. ओके, तर आता ह्याच्यामध्ये थर्ड पार्ट आहे, तर तो थर्ड पार्ट आहे थ्री टायर आर्किटेक्चर. ओके, सो इन फर्स्ट हिअर वी कंटेन्स इन सिंगल टायर आर्किटेक्चर वी कंटेन्स ओनली वन सिंगल कम्प्युटर. ओके, सिंगल टायर आर्किटेक्चरमध्ये फक्त एक कम्प्युटर हा
क्लायंट ही असू शकतो आणि सर्व्हर ही असू शकतो आणि त्याच्यामध्ये ज्या काही तीन लेयर्स आहेत तर त्या तीन लेयर्स या सिंगल कम्प्युटर वरतीच मॅनेज केल्या जातात, म्हणजे यूजर इंटरफेस, प्रोसेसिंग अँड डेटा स्टोरेज. ओके, देन इन टू टायर आर्किटेक्चर आय एम सेइंग दॅट इट कंटेन्स टू पार्ट्स अँड इन फर्स्ट पार्ट इट कंटेन्स द फर्स्ट लेयर दॅट इज यूजर इंटरफेस अँड इन सेकंड पार्ट इट कंटेन्स अनदर टू लेयर्स दॅट इज प्रोसेसिंग अँड डेटा स्टोरेज अँड एक्सेस. ओके, एंड द थर्ड वन इज थ्री टायर आर्किटेक्चर. इन थ्री टायर आर्किटेक्चर इट कंटेन्स थ्री लेयर्स. ओके, ह्याच्यामध्ये थ्री लेयर्स असतात किंवा थ्री पार्ट्स असतात. ओके, आणि ते तीन पार्ट्स कोणते असणार आहेत, तर त्याच्यामध्ये जो फर्स्ट पार्ट आहे त्याच्यामध्ये येणार आहे यूजर इंटरफेस. ओके, म्हणजेच क्लायंट. त्याच्यानंतर जो सेकंड पार्ट असणार आहे दॅट इज मिडल टायर ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेकंड पार्ट विच इज प्रोसेसिंग अँड थर्ड वन इज सर्व्हर वेअर इट कंटेन्स दी डेटा स्टोरेज अँड ऍक्सेस. ओके, म्हणजे या ज्या काही तीन लेयर्स आहेत मग त्याच्यामध्ये फर्स्ट वन इज यूजर इंटरफेस, देन प्रोसेसिंग अँड डेटा स्टोरेज अँड ऍक्सेस. आता हे जे काही तीन लेयर्स आहेत ते तीन पार्ट्स मध्ये डिवाइड केलेले आहे, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज थ्री टायर आर्किटेक्चर. म्हणजे याच्यामध्ये जे पार्ट्स मध्ये वर्किंग होणार आहे, म्हणजे यामध्ये बघा सिंगल टायर मध्ये हे तिन्ही लेयरचं वर्किंग एकच कम्प्युटर करतो, तर याच्या थ्री टायर आर्किटेक्चर मध्ये असं नसणार आहे. तर याच्यामध्ये जे काही तीन लेयर्स आहेत तर ते तीन लेयर्सचं वर्किंग हे तीन पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे, किंवा तीन कम्प्युटर्स असतील किंवा तीन सिस्टीम्स असतील तर त्या वर्किंग करणार आहेत. तर ह्याच्यामध्ये बघा थ्री टायर आर्किटेक्चर इज अ एनी सिस्टीम विच एनफोर्सेस अ जनरल सेपरेशन बिटवीन द फॉलोइंग पार्ट्स. ओके, सो द फर्स्ट वन इज क्लायंट टायर ऑर यूजर इंटरफेस ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड एज प्रेझेंटेशन टायर. देन सेकंड वन इज मिडल टायर अँड थर्ड वन इज डेटा स्टोरेज टायर. ओके, आता मी ते सांगितलं की त्याच्यामध्ये जे काही तीन लेयर्स होत्या तर त्या तीन टायर्समध्ये किंवा तीन पार्टमध्ये डिवाइड. टायर मीन्स पार्ट्स. ओके, देर इज नो एनी मिनिंग अबाउट दी टायर. टायर मीन्स जी जस्ट दी पार्ट्स ऑफ दी पर्टिक्युलर आर्किटेक्चर. सो दीज आर दी थ्री टायर्स. देन Applied to web application, the three logical tier usually correspond to the physical separation between three types of devices or hosts. आता याच्यामध्ये वेब ऍप्लिकेशन म्हणजे तुम्ही जे काही वेबसाईट्स यूज करता ह्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी वेबसाईट यूज करत आहात तर त्याच्यामध्ये त्याच्या बॅकग्राऊंडला हे डेटा स्टोरेज कसं होतं, तर त्याच्यामध्ये थ्री टायर आर्किटेक्चर यूज होऊ शकतं. त्याच्यामध्ये बघा, सपोज जर फर्स्ट पार्ट आहे तर त्याच्यामध्ये ब्राउजर, म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती गुगल यूज करत आहात किंवा गुगल क्रोम असेल किंवा मॉझिला फायरफॉक्सचा ब्राउजर असेल. ओके, तर त्या ब्राउजर टू तुम्ही ती वेबसाईट काय करताय, ऍक्सेस करताय, तर ते तुमच्या फर्स्ट टायरच्या अंडर येणार आहे, दॅट इज क्लायंट टायर. त्याच्यामध्ये तुमचा ब्राउजर असेल तो ऍज अ क्लायंट, म्हणजे तुमचा मोबाईलवरून तुम्ही ऍक्सेस करताय, तर तुम्ही क्लायंट झालेला आहात त्या पर्टिक्युलर वेबसाईटचे. त्याच्यानंतर सेकंड पार्ट असणार आहे बघा वेब सर्व्हर और ऍप्लिकेशन सर्व्हर, म्हणजे याच्यामध्ये प्रोसेसिंग होत असणार आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये जो लास्टचा आहे डेटाबेस सर्व्हर की ज्याच्यामध्ये डेटा स्टोरेज होतं. तर या तीन लेयर्स या तीन पार्टमध्ये डिवाइड होतात, दॅट इज यूजर इंटरफेस, देन प्रोसेसिंग अँड डेटा स्टोरेज अँड ऍक्सेस. ओके, तर आता हे तर वेबसाईटचं ऍप्लिकेशन दिलेलं आहे किंवा वेबसाईट ऍप्लिकेशनचं एक्झाम्पल आहे, तर त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल असेल किंवा कम्प्युटर असेल तर तुम्ही या पर्टिक्युलर फर्स्ट पार्ट मध्ये इन्क्लूड होता, म्हणजे क्लायंट पार्ट मध्ये. ओके, की ज्याच्यावरती तुमच्या मोबाईलवरती ती पर्टिक्युलर वेबसाईट दिसत असेल किंवा तुमच्या कम्प्युटरवरती ती पर्टिक्युलर वेबसाईट शो होत असेल तर ते क्लायंटच्या अंडर येतं. त्याच्यानंतर असणार आहे ऍप्लिकेशन सर्व्हर ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ऍज अ वेब सर्व्हर वेअर प्रोसेसिंग इज डन, म्हणजे याच्यावरती प्रोसेसिंग काय होत असतं, एक्झिक्यूट होत असतं. आणि त्याच्यामध्ये जो ऍक्च्युअल डेटा स्टोअर होतो तर तो ऍक्च्युअल डेटा कुठे स्टोअर होतो, तर या पर्टिक्युलर डेटाबेस सर्व्हर वरती जाऊन तो डेटा काय होतो, स्टोअर होतो. ओके, तर आता याच्यामध्ये एक बेसिक एक्झाम्पल सांगते. तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असाल. ओके, तर ऑनलाईन शॉपिंगच्या ज्या काही पर्टिक्युलर वेबसाईट्स आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कम्प्युटरवरून यूज करत असाल किंवा मोबाईलवरून यूज करत असाल तर तुम्ही जे काही सगळे म्हणजे जे काही युजर्स आहेत तर ते त्या पर्टिक्युलर ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटचे काय आहेत, तर क्लायंट्स आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा एखादं सर्चिंग करत असता किंवा ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सवरती तुम्हाला जो काही प्रोडक्ट हवाय तो प्रोडक्ट सर्च करत असता किंवा त्याच्यामध्ये तुम्ही तो क्लिक करून ओपन करता, तर तेव्हा तो ऍप्लिकेशन सर्व्हरमधून तुम्हाला दिला जातो.
ओके म्हणजे तुम्ही जेव्हा फक्त ते सर्फिंग करत असता त्या पर्टिक्युलर वेबसाईट वरती तेव्हा ते ऍप्लिकेशन सर्व्हर थ्रू तुम्हाला दिलं जातं. आणि जेव्हा तुम्ही एखादी ऑर्डर प्लेस करता किंवा तुम्हाला एखादा प्रोडक्ट घ्यायचा आहे तर तुम्ही तेव्हा त्याचं जे काही ऑर्डर नाव करता आणि त्याच्यानंतर तुम्ही जी काही पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये फिलअप करता आणि तेव्हा जेव्हा तुम्ही ती पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन सबमिट करता तेव्हा ती पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये फिल केलेली आहे म्हणजे तुमचं नाव असेल, ऍड्रेस असेल, मोबाईल नंबर असेल, ईमेल आय डी असेल, बँक डिटेल्स असतील, तर तेव्हा जेव्हा तुम्ही त्या डिटेल्स फिलअप करता आणि सबमिट केल्यानंतर ती इन्फॉर्मेशन कुठे जाते तर या डेटाबेस सर्व्हरवरती जाते. ओके म्हणजे तुमचा डिरेक्टली ह्याच्याशी रिलेशन येत नाही म्हणजे क्लायंट इज नॉट डिरेक्टली कनेक्टेड विथ द डेटाबेस. ओके इट इज कनेक्टेड विथ द हेल्प ऑफ ऍप्लिकेशन सर्व्हर म्हणजे याच्या मिडलमध्ये एक दुसरा सर्व्हर असतो आणि तो सर्व्हर क्लायंट हा डेटाबेस किंवा सर्व्हर सोबत कनेक्ट करून देत असतो. ओके सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ थ्री टायर आर्किटेक्चर. ओके सो दीज आर द थ्री मेन टाइप्स ऑफ क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर विच इज सिंगल टायर आर्किटेक्चर. Then second one is two tier architecture and third one is three tier architecture. Okay, so there is another part which is, so this information is I am explaining already here. Okay, acha madhe mi ata je kahi explain kela he tumhala idha dilela ahe baka. Client tier, that means contains all things that are visible to the users such as screen layout and navigation. Je je user na screen varti show hota te manje kay tar user interface. Then second one is middle tier or a business tier. Okay, the middle tier executes process management which includes implementation of business logic and rules. Business logic and rules म्हणजे काय तर त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनचं जे काही वर्किंग आहे किंवा त्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरचं जे काही वर्किंग आहे तर ते वर्किंग म्हणजेच काय तर बिझनेस लॉजिक अँड रूल्स. अँड डेटा स्टोरेज म्हणजे ज्याच्यामध्ये ऍक्च्युअल डेटा काय होतो स्टोअर होतो दॅट इज डेटा स्टोरेज. ओके then there is another architecture which is given here, nth tier architecture. Okay, so client server architecture is not limited to two or three tiers. Okay, the software architect can design the system consisting of any number of layers depending on system requirements and deployment configuration. Okay, tar ata hyacha madhe kiti clients astil ani kiti servers astil yachyavarti limitation nahi. Nth means इनफायनाइट कितीही आपण अनलिमिटेड त्याच्यामध्ये क्लायंट्स घेऊ शकतो किंवा सर्व्हर्स त्याच्यामध्ये असाइन करू शकतो दॅट इज कॉल्ड ॲज nth tier आर्किटेक्चर. ओके सो देर इज रिस्पॉन्सिबिलिटी टू मॅनेज द पर्टिक्युलर वर्किंग ऑफ द पर्टिक्युलर क्लायंट सर्व्हर ऍप्लिकेशन्स विच आर यूज्ड इन entire architecture. ह्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ह्याच्यामध्ये जरी एंटायर आर्किटेक्चर युज केलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये जे काही क्लायंट सर्व्हर वर्किंग आहे तर ते मॅनेज करण्याचं काम ह्याच्यामध्ये क्रिटिकल असतं एंथ टायर आर्किटेक्चरमध्ये. पण याच्यामध्ये जी मोस्ट ऑफ दी यूज होणार आर्किटेक्चर आहे तर ते आर्किटेक्चर कोणतं आहे तर याच्यामध्ये जे थ्री टायर आर्किटेक्चर आहे तर हे थ्री टायर आर्किटेक्चर मॅक्झिममली यूज केलं जातं. ओके म्हणजे आता तुम्ही जे काही ऑनलाईन वेबसाईट्स बघता किंवा ज्या काही ऑनलाईन वेबसाईट्स आहेत सॉफ्टवेअर्स आहेत तर ते सगळ्यांमध्ये हे थ्री टायर आर्किटेक्चर यूज होतं. कारण का तर जे काही युजर्स आहेत तर त्या पर्टिक्युलर युजर्सना डेटाबेस डिरेक्टली शो होत नाही किंवा त्यांचा युजर्सचा डेटाबेस सोबत डिरेक्टली काही संबंध येत नाही किंवा कनेक्शन येत नाही त्यामुळे डेटाबेसमधला डेटा काय राहू शकतो तर सेक्युअर राहू शकतो. त्यासाठी हे थ्री टायर आर्किटेक्चर मॅक्झिममली यूज केलं जातं. ओके तर आता ह्याच्यामध्ये सेक्युरिटी काय आहे तर एका सपोज बघा जर सिंगल टायर आर्किटेक्चर यूज करत असेल आणि सपोज जर एखादा युजर असेल किंवा सपोज तुम्ही स्वतः स्टुडंट एका कम्प्युटरवरती काय करत आहात तर तुमचं प्रॅक्टिकल करत आहात आणि त्याच्यावरती तुमचा जर डेटा एका तुम्ही जो कम्प्युटर यूज करता त्या कम्प्युटरवरती तुम्ही जर सेव्ह करून ठेवलेला असेल ओके आणि त्याच्यामध्ये जर सपोज एखादा दुसरा स्टुडंट आला आणि त्या कम्प्युटरवरती परत तो प्रॅक्टिकल एक्झिक्यूट करायला बसला किंवा आणि त्याच्यामुळे काय होईल तर सपोज बाय डिफॉल्ट किंवा बाय मिस्टेक त्याच्यामध्ये त्या सेकंड स्टुडंटकडून फर्स्ट स्टुडंटचा जो काही डेटा आहे तो डिलीट होऊ शकतो त्यामुळे तो डेटा रिमूव्ह होऊ शकतो किंवा तो डेटा लॉस होऊ शकतो. तसंच याच्यामध्ये आहे की सपोज हा डेटाबेस एकाच कम्प्युटरवरती स्टोअर आहे आणि त्याच्यामध्ये जर सपोज दुसरा युजर आला आणि त्या डेटाबेसमध्ये काही चेंज करायला गेला तर तो डेटाबेसमधून डेटा काय करू शकतो रिमूव्ह करू शकतो डिलीट करू शकतो
म्हणजे तो डेटा तिथे लॉस होण्याचे चान्सेस असतात सिंगल टायर आर्किटेक्चर मध्ये. ओके, त्याच्यानंतर आहे टू टायर आर्किटेक्चर. टू टायर आर्किटेक्चर मध्ये सिक्युरिटी थोडी इन्क्रीज होते, कारण का तर ह्याच्यामध्ये क्लायंट वेगळा असतो आणि सर्व्हर वेगळा असतो. म्हणजे क्लायंट डेटा किंवा वेबसाईट किंवा ऍप्लिकेशन काय करतात, फक्त ऍक्सेस करतात, आणि ऍक्च्युअल डेटा कुठे होऊन राहतो तर सर्व्हर वरती स्टोअर होऊन राहतो. त्यामुळे याच्यामध्ये सिक्युरिटी थोडी इन्क्रीज होते. पण त्याच्यामध्ये जास्ती सिक्युरिटी कुठं इन्क्रीज होते तर त्याच्यामध्ये थ्री टायर आर्किटेक्चर मध्ये. ओके, म्हणजे याच्यामध्ये जरी क्लायंट आणि सर्व्हर वेगळे असतील तरी सुद्धा त्याच्या मिडल मध्ये अजून एक लेअर यूज केला जातो किंवा सर्व्हर यूज केला जातो, त्याला ऍप्लिकेशन सर्व्हर असं कॉल केलं जातं. आणि त्यामुळे क्लायंटला जरी डेटाबेस सर्व्हर वरती किंवा डेटाबेस सोबत कनेक्शन करून द्यायचं असेल तरी सुद्धा याच्यामध्ये ऍप्लिकेशन सर्व्हर थ्रू कनेक्शन करून दिलं जातं. ओके, तर आता हे ऍप्लिकेशन सर्व्हर जो तुम्हाला मिडल मध्ये दिसतोय याचे डिफरंट युजेस आहेत. ओके, तर आता तुम्हाला हे डिटेल मध्ये शिकायचं नाहीये, सध्या तुम्हाला नंतर नंतर ते डिटेल मध्ये शिकायला मिळेल. फक्त आता एवढंच लक्षात ठेवा की याच्यामध्ये क्लायंट आणि जो काही डेटाबेस क्लायंट आणि सर्व्हर असतो तर याच्या मिडल मध्ये हा ऍप्लिकेशन सर्व्हर असतो. ओके, तर हे जे तीन लेअर्स आहेत हे तीन लेअर्स क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर मध्ये इन्क्लूड होतात. ओके, सो एंड एंटायर आर्किटेक्चर. ओके, सो दीज आर दी पॉइंट्स विच आर कम्स अंडर क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर, सिंगल टायर, टू टायर, थ्री टायर अँड nth टायर. ओके, सो दी नेक्स्ट पॉइंट विच इज डेटा मॉडेल्स वी आर गोइंग टू स्टडी इन अवर नेक्स्ट लेक्चर. ओके.